फ्रेंड्स, मी तुम्हाला आता हरभरा दाखवते. तेव्हा मी दाखवला होता तर छोटा होता, है की नाही. तर आता मोठा झालाय, 15-20 दिवस झाले. मस्त झालाय हरभरा, बघू शकता आमचा हरभरा कसा झाला. खुडायचं आहे आता, खुडून भाजी ती करायची आहे फ्रेंड्स. तर मला घरी काम होतं म्हणून मी काय आली नाही. आणि एक राबाळही होता, है की नाही. राबाळामुळे आपल्याला चुलई म्हणजे पाऊसाचं वातावरण होतं आणि चुलपेटवाला प्रॉब्लेम होत होता, है की नाही. तर मग आता काय नाही, ऊन निघालंय आता, छान थंडी पडेल आता. तर असा हरभरा झालाय, आता खुडायला आलाय हरभरा. जर आपण हरभरा चांगलं खुडलो फ्रेंड्स तर फाटा असा ढाळा असा मोठा होते, पसरट होते. तर हरभरा खरंच खुडायला पाहिजे आणि ते आपल्याला भाजी येते खायला, है की नाही. छान चवदार लहर लागते भाजी. तर तुम्ही बघू शकता असा आमचा हरभरा मस्त आलाय. लगा पाणी नाही काय नाही फ्रेंड्स, कोरडवाहू जमिनीमध्ये आम्ही हरभरा पेरलोत. कुठं कुठं मरूनही जाऊ शकते पाणी नसल्यामुळे. तुम्ही बघू शकता इथं, तुम्ही बघा हे बघा, इथं पूर्ण असा मरून गेलाय हरभरा. म्हणजे रोग आहे वाटते, मर रोग पडते याला हरभऱ्याला. काल फवारणी झाली, आळी पडली होती हे बघा, इथंही मरून गेलाय. आणि इथं बघा तुम्ही करडीवर, करडीला पण आळी पडली होती तर करडीवर पण फवारणी झाली. म्हणजे सगळ्या पिकावर फवारणी केली आम्ही. ही करडी आहे बघा फ्रेंड्स, इकडली बघा वाळकाचा वेल किती मोठा झालाय आता. तेव्हा दाखवलं तेव्हा किती छोटा होता, आता किती मोठा झालाय. आणि फूल पण आले याला, लवकरच लागतील वाळक. तर तुम्हाला दाखवतो मी वाळक लागलं की. तर असा आमचा हरभरा आहे बघा फ्रेंड्स. आणि तिकडं आहे ते ज्वारी आहे, ज्वारी टाकलेली म्हणजे टाळक्या म्हणतो आम्ही. तर ते टाळक्या खूप पातळ झाल्या फ्रेंड्स. याच्यात थोडेसे टाकले ज्वारी, निघे राहावा म्हणल्यासारखं. तर छान निघाला, है की नाही हरभरा. मोठा झाला आता, खुडायला आला हरभरा मस्त. असं आहे आमचं हरभराचं वावर. इकडं तिकडं जे आहे ते तुरीचं आहे. त्या साईडला खूप गवत झालं बघा, माहिती आहे का तुम्हाला, दे व्हिडिओमध्ये एका दिसलं होतं बघा, लय गवत झालं होतं. तर ते पूर्ण आता मजुरीनं बाया लावून कापून घेतल्या. आता काहीच नाही वावरामध्ये, म्हणजे गवत नाही आता, भीती नाही. म्हणजे फवारणी जरी केलो आम्ही तरी म्हणजे सहज करू शकता, म्हणजे माणसाची वगैरे गरज नाही आता पुढं ठेवायची. म्हणजे दिसू शकते गवत असली की लय भीती वाटते, है की नाही. तर असा आमचा हरभरा, तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटद्वारे. आमच्या हरभऱ्याची म्हणजे तारीफ करा थोडीशी, म्हणजे कोरडवाहू जमीन आहे की त्यासाठी थोडीशी तारीफ करा, कसा आहे काय नाही सांगा कमेंटमधून. जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा फ्रेंड्स, हो की नाही. आणि बेल आयकॉनला ऑन ठेवा, म्हणजे बेल बटन जे आहे त्याला ऑल याला टच करून ठेवा, म्हणजे ऑन होईल ते, नोटिफिकेशन भेटून जाईल नवीन व्हिडिओसाठी तुम्हाला. तर ठीक आहे मग फ्रेंड्स, बाय. तुम्हाला शेत दाखवण्यासाठी चालू होते शेतात, म्हणजे आता हरभरा कसा झाला आहे, तुरीला शेंग कशी लागली, तुरीचा एक व्हिडिओ केले ते पण टाकते.